नमस्कार लोकसत्ता मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे अभिनेता आमिर खान आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्या बहुचर्तीत ठग्स ऑफ हिंदुस्तान या चित्रपटामध्ये एक मराठी अभिनेत्री झळकणार आहे ही चर्चा आता सुरू झाली आहे अभिनेता अमिताभ बच्चन आणि आमिर खान यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या ठग्स ऑफ हिंदुस्तान या चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्रा करत असून विजय कृष्ण आचार्य या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत दरम्यान गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाच्या अभिनेत्रीच्या नावावरून मात्र दिग्दर्शन शक निर्माते आणि अभिनेत्यांमध्ये काहीसे वाद रंगलेले पाहायला मिळाले आमिर खान आणि आदित्य चोप्रा या दोघांकडूनही एक एक अभिनेत्रीच्या नावाला पसंती देण्यात आली होती आमिर खानकडून आलिया भट आणि आदित्य चोप्रा यांच्याकडून वाणी कपूरच्या नावाला प्राधान्य देण्यात आले होते पण या दोघांचाही वाद इतका विकोपाला गेला की आमिर खान हा चित्रपट सोडण्याच्या चर्चाही बी रंगलेला पाहायला मिळाल्या आता या सर्व चर्चांना एका उत्तराने शमवले आहे असेच दिसते फिल्मफेअरने प्रसिद्ध केलेल्या एका वृत्तानुसार टेलिव्हिजन अभिनेत्री मृणाल ठाकूर या चित्रपटामध्ये मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसेल अशी चर्चा पाहायला मिळते मृणाल ठाकूरने नुकतीच या चित्रपटाची स्क्रीन टेस्ट चांगली दिल्यामुळे तिचे या चित्रपटासाठी निवड करण्यात आल्याचे पाहायला मिळते आहे त्यामुळे आलिया आणि वाणी या दोघांपैकी कोणीही या चित्रपटामध्ये दिसणार नाही हे आता पाहायला मिळते कुमकुम भाग्य या मालिकेमधून मृणाल नावारूपास आली तिने इतरही काही हिंदी मालिकांमध्ये मराठी चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत त्यामुळे ही, त्या ही मराठी अभिनेत्री आमिर आणि बिग बी यांच्यासह चित्रपटामध्ये नक्की कोणत्या भूमिकेत दिसणार आणि त्यांच्या या चित्रपटाला प्रेक्षकांची लोकप्रियता मिळणार का हे येणाऱ्या काळातच समजेल तुर्तास अभिनेता आमिर खान त्याच्या आगामी दंगल या चित्रपटामुळे चर्चेत आहे या चित्रपटामध्ये आमिर खान एका महत्त्वाकांक्षी कुस्तीपटूची म्हणजेच महावीर सिंग फोगट यांची भूमिका साकारत आहे येत्या तेवीस डिसेंबरला आमिरचा दंगल हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे याबाबतच्या अधिक अपडेट्स आणि माहितीसाठी भेट द्या लोकसत्ता डॉट कॉमला